नमस्कार आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये मसाला कैरी कशी बनवायची हे पाहणार आहोत ही कैरी अतिशय चविष्ट आणि चटपटीत तयार होते वर्ष दोन वर्ष हावबंद बर्णीमध्ये आरामशीर टिकते अजिबात खराब होत नाही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी, रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे मसाला कैरी बनवण्यासाठी मी या ठिकाणी एक किलो गावरान कैरी घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती कैरी घेऊ शकता कैरी घेताना नेहमी अशी कडक बघून घ्यायची आहे पिकलेली कैरी अजिबात घ्यायची नाही मस्त अशी हिरवीगार कैरी असावी आता ह्या सर्व कैऱ्या मी एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आणि सुती कापडाने पूर्णपणे कोरड्या करून घेतलेल्या आहेत कारण आपल्याला ही मसाला कैरी वर्षभर साठवून ठेवायची आहे त्यामुळे पाण्याचा थेंब अजिबात ह्याला शिल्लक राहता कामा नये आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे कैरीचे जे वरचे साल आहे ते पिलरच्या मदतीने काढून घेऊयात चला तर याच पद्धतीने सर्व कैऱ्यांची वरची सालं काढून घेऊयात अशा प्रकारे कैऱ्यांची वरची साल पूर्णपणे मी काढून घेतलेली आहे आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला कैरी कट करून घ्यायची आहे कैरीच्या अशा मोठ्या लांब सडक आणि उभ्या फोडी करून घ्यायच्या आहेत हे पहा या पद्धतीने जास्त जाळ फोडी ठेवायचे नाही मस्त अशा पातळ तयार करायचे आहेत ही मसाला कैरी बनवायला फार सोपी आहे वर्ष दोन वर्ष हा बंद डब्यामध्ये आरामशी टिकते व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करून जर तुम्ही ही कैरी बनवली तर तुमची कैरी खूप छान तयार होणार आहे हे पहा अशा पद्धतीने मस्त अशा सडक उभ्या फोडी करून घ्यायच्या आहेत छान अशा पातळ तयार करायच्या आहेत चला तर याच पद्धतीने सर्व कैऱ्यांच्या मी फोडी तयार करून घेते या प्रकारे मी सर्व कैऱ्यांच्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत आता ह्या सर्व कैऱ्या एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेऊयात हे पहा ह्या पद्धतीने आता ह्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत आता मी या ठिकाणी चार ते पाच चमचे जिरे थोडेसे भाजून घेतले आणि मिक्सरला लावून मस्त अशी बारीक पावडर तयार करून घेतलेली आहेत ही जिऱ्याची भाजलेली पावडर देखील या कैरीच्या फोडीमध्ये घालून घेऊयात आता मोठे दोन चमचे काळी मिरी पावडर ॲड करायची आहे त्यामुळे मस्त अशी चटपटीत कैरी तयार होते आता एक मोठा चमचा हळदी पावडर घालायची आहे जर तुम्हाला हळद थोडीशी जास्त घालायची असेल तर जास्त घालू शकता आता दीड चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ॲड करणार आहे तुम्ही या लाल मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता काही साखर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मस्त अशी साखर तयार करून घेतलेली आहे मोठे चार ते पाच चमचे साखर देखील ॲड करूयात साखरेचं प्रमाण देखील तुम्ही कमी जास्त करू शकता लगेचच थोडंसं म्हणजे अर्धा चमचा काळं मीठ ॲड करणार आहे आणि लगेचच विनुसार देखील घालून घ्यायचं आहे आता हे घातलेले सर्व मसाले कैरीच्या फोडींमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात हे पहा अशा प्रकारे घातलेले सर्व मसाले अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे मला थोडंसं तिखट कमी वाटत आहे म्हणून मी पुन्हा अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ॲड करणार आहे आणि अजून दोन चमचे पिटीसाखरसुद्धा ॲड करूयात आता हे घातलेली लाल मिरची पावडर आणि देखील पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे एकजीव करून घ्यायची आहे अशा प्रकारे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कैरीच्या फोडींना रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे परफेक्ट आता मी या ठिकाणी एक एक फोड अशी स्टीलच्या ताटावरती सुकायला घालणार आहे हे पहा या फोडी घालताना लांब लांब घालायच्या आहे जवळजवळ घालू नका म्हणजे थोड्याशा लांब लांब फोडी घातल्या तर लवकर देखील सुकतील असं मी स्टीलचं ताट वापरत आहे त्या ताटावरतीच या कैरीच्या फोडी एक एक करून घालून घेणार आहे म्हणजे मस्त अशा कडकडीत उन्हामध्ये तीन चार दिवस सुकतील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे तयार केलेल्या सर्व मसाला कैरीच्या फोडी मी अशा ताटामध्ये एकसारख्या घालून घेतलेल्या आहेत थोड्या लांब लांब घातलेल्या आहेत काही फोडी मी स्टीलच्या ताटामध्ये घातल्या आणि काही फोडी स्टीलच्या परातीमध्ये घालून घेतलेल्या आहेत भरपूर सारी मसाला कैरी या ठिकाणी तयार होणार आहे आता ही परात आणि ताट असंच चार पाच दिवस कडकडीत उन्हामध्ये ठेवायचं आहे म्हणजे ही मसाला कैरी अगदी मस्त अशी सुकेल चार चार ते पाच दिवस झालेले आहेत अगदी कडकडी तुलामध्ये ही मसाला करी मस्त अशी मी सुकवून घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त अशी सुकली गेली आहे मसाला कैरी अशी उन्हामध्ये चार पाच दिवस कडकडीत सुकवून घेतली की हवाबंद भरणीमध्ये वर्ष दोन वर्ष आरामशीर टिकते अजिबात खराब होत नाही अशा प्रकारे मी सर्व सुकवून घेतलेली मसाला कैरी भरणीमध्ये भरून घेतलेली आहे घट्ट झाकण लावून घ्यायचं आहे कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर या उन्हाळ्यामध्ये अशी मसाला कैरी जरूर करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा